बघा आम्ही इथे याच्यासाठी जमलेलो आहे. माझा या पोलीस प्रशासनाला एक प्रश्न आहे. आतापर्यंत कोणी विषय घेतला नसेल ते तुमच्या हाताचे दांडके दिलेत ना, नाही पोलिसांनी ऐकावं. कारण कदाचित हा जालन्याचा प्रश्न साधा असेल, उद्या महाराष्ट्रात कुठे जरी अवलंबला हा छत्रपती शिवाजी महाराज दिसतात तुम्हाला इथं, ते जर नसते ना तर तुमच्या हातात दांडके नसते दिसले. कदाचित होता शिवाजी असं तुम्हाला सुरत होती, महाराज होते म्हणून स्वराज्य निर्माण झालं. माझा एकच प्रश्न आहे की त्या जालन्यातील आंदोलन करते तुम्हाला लोकांना विनंती करत होते की साहेब आमच्याशी चर्चा करायला तुम्ही आलेत तर आमच्याशी चर्चा करा. तिथले एसीपी मी फक्त जालन्याच्या विषयावरती बोलतोय की तुम्हाला इथं कळायला पाहिजे की पोलिसांची निर्दयता कशी असते. कदाचित उद्या माझा माझ्यावरती कुठला आरोप केला जाईल मी यांना घाबरणार नाही. ते जालन्यातले आंदोलन करते या पोलिसांना विनंती करत होते की साहेब आमच्याशी चर्चा करत असाल तर आम्हाला मारू नका, लाज वाढायला पाहिजे तुम्हाला. कुठले 4700 त्या गावाची लोकसंख्या आहे, 2500 पोलीस कोणाला कोणी तुम्हाला आदेश दिले असे 2500 पोलीस तुम्ही घेऊन जाता. बंदुकी तुमच्या लोखंडी शरीर असतात, रबरी बुलेट असतात, तुम्ही कुठल्या आई बनायला मारलंय? कुणी आदेश दिले तुम्हाला? तुम्हाला एवढं समजायला पाहिजे की या महाराष्ट्राने नव्हे या जगाने दखल घेतलेली आहे की त्या मोर्चांची. तुम्हाला एवढं समजत नाही की मराठा समाज अगर मोर्चा काढते तो शांतते, मग कुठे तुम्ही हेल्मेट घेऊन गेलेत? का तुम्ही बुलेट घेऊन गेलेत? का तुम्ही लाठावकडा घेऊन गेलेत? 4700 लोकसंख्या एका गावची असेल तर 2200-2400 पोलीस जाता तुम्ही. म्हणजे तुम्हाला मराठा समाजाला तिथं आंदोलन करायचं नियोजित त्यांना मारायचा प्लॅन होता का? असा प्रश्न आमच्या मराठा समाजाच्या मनामध्ये उद्भवते. कोणी आदेश दिले तुम्हाला? जर गृहमंत्र्यांनी दिले असतील तर त्यांनी आदेश दिले असतील, त्यांनी राजीनामा द्यावा. तुम्हाला मराठा समाज साधा वाटतोय? तुम्ही मराठा समाजाला गुढ पकडताय आणि किती वर्ष झगडणार आम्हाला? 52-58 मोर्चा खाली 48 लोकांनी आत्मदान केलं, मेळ्यात बलिदान दिलंय की अण्णासाहेब पाटील आमच्या त्यांनी गोळ्यात डोक्यावर गुळी घातलेली आहे, आणखी तुम्ही मला किती बलिदान पाहिजे? आणि हे प्लॅनिंग कुठलं हो? माझा उत्तर आहे तुम्हाला या पोलीस प्रशासनाला उत्तर आहे, तुम्ही कसलं प्लॅनिंग करून गेले होते? ते प्लॅनिंग नियोजित होतं का की मराठा समाजाचे आंदोलन जे करतात त्यांना तुम्हाला मारायचंच आहे आणि बुलेट गोळ्या घेऊन गेले लोखंडी? आज कितीतरी नेते गेले आहेत, त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. भले राजकारणी जाऊ द्या, उदयनराजे भोसले तिथे गेलेत, ते हॉस्पिटलमध्ये कसे निष्पक्ष पडले आहेत, त्यांच्या छातीमध्ये शरीर लागले आहेत, पायात त्यांच्या गोळ्या लागल्या आहेत. ही पद्धत आहे? ही पद्धत आहे का मराठा समाजाला अन्याय करायची? म्हणजे तुम्हाला काय मुघले आणि तगले आणायचे का इथं? अरे ते महाराज मी तुम्हाला आज सांगतो, ते महाराज होते म्हणून स्वराज्य होतं आणि या अखंड भूषणावरती भूतलावरती आणि या देशावरती छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हा या देशानं कधी स्वातंत्र्याचा इतिहास स्वातंत्र्याचा सूर्य बघितला असता? अरे ते होते म्हणून आज तुम्ही जनतेचे रक्षक आहात आणि तुम्ही जालन्याच्या खेडेगावामध्ये तुम्ही त्या जनतेचे भक्षक झालेले आहेत. आणि माझा वैयक्तिक मी मराठा बांधव म्हणून पोलीस यंत्रणेचा जाहीर निषेध करतो, त्यांना उद्या काय करायचं माझं करू द्या. आज जालन्यात चालू आहे, उद्या बदलापुरात होईल, उद्या आणखी कुठे होईल, म्हणजे तुमच्या बरबरतेला अजून बळी पडायचं आहे काय? तुम्ही हा विचार करू नका. इथं 25 आहेत, एक मराठा आहे तो लाख मराठा आहे. आणि आता जो निर्णय घेईल आम्ही याच्यानंतर तो या राजकारण्याला या महाराष्ट्राच्या राजकारणाला नक्की विचारपूर्वक करता येईल. कारण बदलापूर नगरी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. सुरुवात इथूनच होणार आहे की येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीवरती सकल मराठा समाज बदलापूर हा आम्ही बहिष्कार टाकत आहोत. सुरुवात इथे बदलापुरातून होत आहे. भले तुम्हाला ऐकायला इथे 50 लोक असतील आणि लोक गंमत करत असतील तर विचार करा, येणाऱ्या काळामध्ये आम्ही 35,000 मराठे रस्त्यावर उतरलेले आहेत शांततेनं. आणि हे 50 लोक काय करू शकतात या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस त्याची प्रचिती तुम्हाला येणाऱ्या काही दिवसात दिसेल. हा अविनाश देशमुख इथे जाहीर करतो की माझं कुटुंब विधानसभेला आणि विधान लोकसभेला बिलकुल वोटिंग करणार नाही, प्रत्येक कुटुंबाचं वोटिंग करणार नाही. याची प्रक्रिया प्रत्येक घरात मराठा समाजाच्या माध्यमातून आमची मराठा भवन समिती जी आहे त्याच्या माध्यमातून सकल मराठा समाजात त्याच्या माध्यमातून समाजाची भूमिका प्रत्येक घरात पोहोचल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की. आता आम्ही प्रतिज्ञा घेत आहोत. थोडस पुढे या.
बंधू या सगळे बाळासाहेब या तुम्ही दिसले आहो सगळे जण का राऊंडला या सगळे प्रतिज्ञा दिसतो कृपया मी कृपया माझ्या मग दोन शब्दांनुसार प्रत्येकाने त्याला प्रतिसाद द्यायचा. शक्तीला कृपया हात पुढे करा. या ना इकडे या ना. मी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा बावळा सकल मराठा समाज बांधव प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतो की मराठा समाजातील गरीब दुर्बल मराठ्यांना नोकरी व शिक्षणात जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत येणाऱ्या कोणत्याही लोकसभा विधानसभा निवडणुकीत मतदान करणार नाही. अनेक सत्ताधाऱ्यांनी तसेच या व्यवस्थेने मराठा समाजाला न्याय दिलेला नाही. ही बाब अतिशय खेदजनक आहे. याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही आम्हाला न्याय मिळालेला नाही. तरी याचा निषेध म्हणून जोपर्यंत मराठा समाजातील मागास घटकांना आरक्षणाच्या माध्यमातून न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या मतदानावरती बहिष्कार टाकत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा. एक मिनिट. आणि हा जो संदेश आहे मी आताच बोललो की सुरुवात बदलापडून झालेली आहे. दिसायला जरी छोटी असली तरी नक्की याचा इम्पॅक्ट हा महाराष्ट्रात पडल्याशिवाय राहणार नाही. त्याची जबाबदारी माझ्या इथं जमलेल्या सर्व मीडियातील बांधवांना आहे. ते नक्की या गोष्टीचा पाठपुरावा करतील आणि या संदेश बदलापुरातला हा महाराष्ट्रात पोहोचून कसा देतील याच्या बाबतीत ते आम्हाला सहकार्य करतील या बाबतीत मी निश्चिंत आहे.